नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज अपन आइसोमेट्रिक व्ह्यूज या प्रकरणातील तिसरा उदाहरण पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला नेहमीप्रमाणे दोन व्ह्यूज दिलेले आहेत, एक आहे फ्रंट व्ह्यू, दुसरा आहे टॉप व्ह्यू, आणि या ठिकाणी मापे दिलेली आहेत पहा। तर अशा दोन व्ह्यूजचा आपल्याला विचार करून या ठिकाणी आइसोमेट्रिक व्ह्यू तयार करायचा आहे। आता मागील दोन उदाहरणामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण ज्यावेळी त्या ठिकाणी दाखवतो बघा, मी एक रेषा आपण उभी काढणार आहे 90 अंशामध्ये, बरोबर, आणि त्यानंतर एक उजवीकडे 30 अंशात कललेली रेषा काढणार आहोत आणि एक डावीकडे काढणार आहोत। नेहमीप्रमाणे आपला एकच प्रश्न मी नेहमी सांगतो तोच की आपल्याला उजव्या कडेला 30 अंशाच्या कडेला या ठिकाणी लांबी घ्यायची का डावीकडे घ्यायची। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये मिळतं, नेहमी लक्षात घ्या। फ्रंट व्ह्यूमध्ये कसं मिळतं, तर फ्रंट व्ह्यूच्या मध्यात बरोबर एक काल्पनिक रेषा आहे असं मानायचं आहे आपण, आणि ही काल्पनिक रेषा मध्यात आहे असं मानल्यानंतर या फ्रंट व्ह्यूचे दोन भाग होतात पहा, दोन भाग, एक उजवीकडचा भाग एक डावीकडचा भाग। ज्या भागामध्ये उंचीचं माप जास्त असेल किंवा ज्या भागामध्ये उंचीचं माप जास्त आणि सलग असेल त्या बाजूला आपण लांबी घेणार आहोत। या ठिकाणी उजवीकडे बघा सलग 50 माप आहे या कडेचं, आणि डावीकडे जर विचार केला तर कडा सलग नाही आहे। या ठिकाणी 20च्या ठिकाणी 20 माप जे आहे त्या ठिकाणी ब्रेक दिलेला आहे, परत परत 20-30 आहे, म्हणजे एकूण 50च आहे डावीकडे पण, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला या ठिकाणी उंची समान आहे असं आढळतं आहे, परंतु या ठिकाणी ते कडा आपली ब्रेक झालेली आहे, म्हणजे 20-30 असं आहे, आणि उजवीकडे मात्र तुम्हाला 50 संपूर्ण दिलेली आहे। म्हणून उजव्या बाजूला आपण या ठिकाणी उदाहरण सोडत असताना लांबीची जे माप आहे ते ज्या बाजूला उंची जास्त आहे त्या बाजूला आपण घेणार आहोत, म्हणजे उजवीकडे आपण या ठिकाणी लांबी, डावीकडे रुंदी आणि उभ्या कड्यांवर उंची। नेहमीप्रमाणे आपली पायरी काय आहे ती आपण पायरी विसरून चालणार नाही, आपण काय करतो ब्लॉकची लांबी, त्यानंतर ब्लॉकची रुंदी आणि ब्लॉकची उंची, ही तीन मापे लिहून घेतो पहा आपण। तर ब्लॉकची लांबी किती ते 100 आहे पहा, त्यानंतर रुंदी जी आहे, रुंदी आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये दिसते, टॉप व्ह्यूमध्ये रुंदी 60 आहे पहा, आणि उंचीचं जे माप आहे ते आपल्याला फ्रंट व्ह्यूमध्ये दिसतं ते 50 आहे। तर आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे ज्या बॉक्सची लांबी 100, रुंदी 60 आणि उंची 50 असेल। चला तर मग बॉक्स तयार करतो आहे पहा, मी उजवीकडे मला लांबीचं माप घ्यायचं आहे, या ठिकाणी 100 माप घेतलेलं आहे मी, डावीकडे आपल्याला रुंदीचं माप घ्यायचं आहे, रुंदी 60 आहे आणि उंची 50 आहे। अशा प्रकारे ही तीन मापं घ्यायची आणि हा बॉक्स तयार करायचा। तुम्हाला मी मागच्या बऱ्याच दिवसापासून सांगतोय की बॉक्स तयार करणं एकदा का आपल्याला जमलं की आपल्या निम्म्याच्या वर काम आपलं पूर्ण होते पहा, त्यात काही अवघड नाही, फक्त बॉक्स तयार करता आला पाहिजे आपल्याला, तो महत्त्वाचा आहे। एकदा का बॉक्स जमला की तुमचं उदाहरण 50% पूर्ण होतं अचूक। बॉक्स जेव्हा चुकतोय तुमचा तेव्हा अल्टिमेटली तुमची त्या ठिकाणी सर्व जी मापं आहेत ती चुकत आहेत, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा बॉक्स आपला जो पेटी पद्धतीत आपला त्या ठिकाणी उदाहरणाचा सगळ्यात मूळ असं ते उदाहरण बरोबर येण्यामागचं एक प्रकारचं आपल्याला दिशादर्शक असं आपण म्हणू शकतो त्या बॉक्सला। बॉक्स जर चुकला तुमचा तर त्या ठिकाणी उदाहरणामध्ये बऱ्याचशा गोष्टी चुकत जातात। जसं आपण ठीक आहे, मी इथं मापं नोंदवलेलं ती अगोदर ती खोडायला लागली आहे मला, कारण तो बॉक्स आपला वर गेला आहे।
साधारणपणे अशा पद्धतीने आपला बॉक्स पूर्ण झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, असा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या आयतामध्ये फ्रंट व्ह्यूचे जे काही भाग आहेत ते भाग आपल्याला साधारणपणे स्केच करता आले पाहिजेत. हा जो भाग आहे हा टॉप व्ह्यूचा आहे. तर साधारणपणे सोपं उदाहरण बघा, काय करायचं आहे, हे 100 जे कडा आहे बघा, ही कडा पूर्ण इथे दिसते आपल्याला, ती पूर्ण डार्क केली तरी काय हरकत नाही आहे. त्यानंतर उजवीकडे इथे 50 कडा पूर्ण आपल्याला दिसते, ती सुद्धा आपण या ठिकाणी टळक कराय काय हरकत नाही आहे. त्यानंतर इथून इकडे बघा, उजवीकडे 20 मिलीमीटरचं आपल्याला एक प्रकारचा भाग दिसतोय, मग इथे बरोबर आपण 20 मिलीमीटरचा भाग घेणार आहोत. आणि त्या ठिकाणी तो जो बिंदू आहे त्या बिंदूतून आपल्याला दोन कडा काढायचे आहेत. एक आपल्याला इकडे उंच टॉप व्ह्यूच्या प्रथलामध्ये आणि एक आपल्याला फ्रंट व्ह्यूच्या प्रथलामध्ये पुसट काढून घ्यायचेत. त्याच्यानंतर तुम्हाला या फ्रंट व्ह्यूमध्ये डावीकडे बघा 20 आपल्याला माप दिसतंय, तर हे 20 माप आपल्याला इथे घ्यायला पाहिजे. हा जो 20 बिंदू तुम्हाला मिळतोय त्या बिंदूचं तसंच करायचं आहे. काय करायचं आहे, तर लांबीच्या या आयताकृतीमध्ये म्हणजे या प्रथलामध्ये असा प्रक्षेप घ्यायचा आहे, आणि तो प्रक्षेप घेत असताना त्याचप्रमाणे इकडच्या आयतामध्ये जो आयत आपल्याला काय दाखवतो दर्शवतोय, हा साईड व्ह्यू दर्शवतो आयत, हा फ्रंट व्ह्यू, हा टॉप व्ह्यू. अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट व्ह्यूचा जो भाग आहे तो आपण पूर्ण केलेला आहे बऱ्यापैकी. आता आपल्याला ह्यात पूर्ण करण्यासारखं फ्रंट व्ह्यूमध्ये काही नाही आहे. आता आपण टॉप व्ह्यूमध्ये बघूया. टॉप व्ह्यूमध्ये तुम्ही जर निरीक्षण करून पाहिलं तर परत हा 20 एक भाग आहे बघा, तर ह्या बाजूने 20 आपण माप घेतलं तर हे इंटरसेक्ट होत आहेत कडा. अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी दोन व्ह्यूज, फ्रंट व्ह्यू आणि मी प्रत्येक वेळेस उदाहरणावेळेस तुम्हाला सांगतोय, आपण रेफरन्स घेणार आहोत फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचा, दोन्ही व्ह्यूचा रेफरन्स घेऊन आपण दोन्ही व्ह्यूचा कुठेतरी मेळ जर घातला तर त्याचा आपल्याला या आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये अतिशय चांगल्या प्रभावी पद्धतीने मदत होते. तर हा जो बिंदू मी आता 20 मिलीमीटर घेतला तो डायरेक्ट एक बिंदू घेतला की त्याच्यातनं आपल्याला दोन प्रथलात आपलं त्याचं प्रक्षेपण घेत असतो बघा, इथे घेतलं प्रक्षेपण, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी हा जो बिंदू आता इथे तुम्हाला मिळाला आहे त्याचंसुद्धा प्रक्षेपण खाली घ्यायचं असं पुसट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं काय काय बिंदूंना मापं घेण्याची काय आवश्यकता नसते, ते फक्त बिंदू आपल्याला जोडायचे असतात प्रथलापर्यंत दुसऱ्या प्रथला. आता हा या ठिकाणी मी माप घेतलेलं नाही आहे, ते कितीनी आलं आहे खाली, 30 खाली आलं आहे, तर ह्या ठिकाणी इथून 30 खाली आलेलं आहे, तर ते 30 बिंदू बरोबर तुम्हाला इथे ह्या 20 बिंदूला मॅच होणार आहे, मग हे सुद्धा 30 तुम्हाला बरोबर उभी रेषा काढायची, आणि ह्या दोन रेषा तुम्हाला ह्या दोन बिंदूंना जोडणारी एक रेषा काढायची. त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला या ठिकाणी हे दोन बिंदू जोडणारी अशा पद्धतीने मी पुसट आउटलाईन पूर्ण केली आहे ब्लॉकची. आता फक्त आपल्याला डार्क करायचं आहे, आणि एकदा का तो आपण व्ह्यू डार्क केला की आपल्याला अधिक लक्षात येईल की कशाप्रकारे तो मी व्ह्यू पूर्ण केलेला आहे. हे तिसरं उदाहरण तुमच्या साधारणपणे लक्षात आलं असेल, आणि या ठिकाणी तिसरं उदाहरण पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर मला तुम्ही विचारा त्यावेळी, मात्र हे उदाहरण पूर्ण करून घ्या. चौथं उदाहरण आणि त्यानंतरचं एक पाचवं उदाहरण तुम्हाला स्वतः घरी पूर्ण करायला लागेल, स्वतः अभ्यास करून, कारण चार उदाहरणाचं चौथं उदाहरण फक्त थोडंसं मी त्यातल्या त्यात थोडंसं अवघड घेण्याचा प्रयत्न करणार आहे चौथं उदाहरण. आता ह्या तीन उदाहरणात तुम्हाला साधारणपणे तुल्य प्रतिमा प्रक्षेप देखाव्यात आपण नक्की करतो काय याची बऱ्यापैकी कल्पना आलेली आहे, त्याच्यामुळे चौथं उदाहरण मी सोडत असताना थोडंसं
उदाहरणाची जी काही काठिण्य पातळी आहे ती वाढवणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ही सर्व जी उदाहरणं मी देतोय ती व्यवस्थितरित्या पाहून त्याप्रमाणे सर्व उदाहरणं पूर्ण करा. अशा ह्या कडा जोडल्यानंतर एक आपल्याला या ठिकाणी प्रथल जे आहे ते प्रथल आपल्याला कोडं सोडवल्यासारखं ह्या ठिकाणी सुटतंय, लक्षात घ्या. कधी पण तुम्हाला ज्या काही कडा या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपला हा जो आयसोमेट्रिक व्ह्यू आहे तो पूर्ण झाला आहे. या ठिकाणी आपल्याला काही ठराविक मापे आहेत ती द्यायची आहेत. जसं की लांबीचा माप असेल, या ठिकाणी रुंदीचा माप असेल, ही मापे आपण ठराविक मापे जी प्रमुख मापे आहेत व्ह्यूमध्ये ती आपण या ठिकाणी देतो आहे. पहा अशा प्रकारे उदाहरण क्रमांक आपलं जे 3 आहे ते पूर्ण झालेलं आहे, लक्षात घ्या. व्यवस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्केचबुकमध्ये हे पूर्ण करून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या त्यावेळी अभ्यास केला तर तुमचा अभ्यास व्यवस्थित पूर्ण होईल, अभ्यास साठवू नका. अतिशय सोपं उदाहरण आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही आहे यात. चौथं उदाहरण मात्र थोडंसं मी त्यातल्या त्यात हे 20 माप आहे पा, तसंच हे सुद्धा इथं 20 माप आहे पा. त्यानंतर या ठिकाणी हे जे माप आहे हे सुद्धा 20 माप आहे. अशा पद्धतीने उदाहरण क्रमांक 3 सर्वांनी पूर्ण करा. धन्यवाद.